जनकपूर नावाचे एक छोटंसं गाव होतं. जनकपूरच्या दोन खास गोष्टी होत्या, एक तिथल्या फुलांच्या बागा आणि दुसरं फुलांपासून बनणारे रंग. संतोषचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून फुलांपासून रंग बनवत होते. मदन दादा, बाजारात चालले आहात फुलं विकायला? हो दादा, जर फुलं वाचलीत तर मला विकून टाका. हो भाऊ, हे काय सांगणं झालं का? मला आठवतोय, तुम्हाला फुलांची गरज असेल रंग बनवण्यासाठी, म्हणूनच मी आधीच तुटलेली फुलं वेगळी काढून ठेवतो. आता तुम्ही ते घेऊन जा, नंतर जे उरतील ते सुद्धा देऊन टाकेल. ठीक आहे दादा. होळीच्या सणाच्या काही महिन्यांपूर्वीच संतोष रंग बनवायला सुरुवात करायचा, कारण महिन्यांपूर्वीच शहरातले व्यापारी त्याला ऑर्डर द्यायला लागायचे. दादा, मला प्रत्येक रंग 10-10 किलो हवाय, ते सुद्धा होळीच्या 15 दिवस आधी. भेटून जातील दादा. मला यावर्षी 20 किलो प्रत्येक रंग पाहिजे. तुम्हाला पण मिळतील सेठजी. संतोष शहरातून सगळ्या ऑर्डर घेऊन गावी परत यायचा आणि रंग बनवायला सुरुवात करायचा. त्याचं काम वाढायला लागलं होतं, म्हणून त्याने एक मदतनीसही ठेवला होता. विकास, ह्यावेळी रंगांची डिमांड जास्त आहे, आपल्याला प्रत्येक रंग 300 किलो बनवावा लागेल. ठीक आहे मालक. म्हणून तुला जास्तीत जास्त फुलं गोळा करावे लागतील. ठीक आहे मालिक. विकास गावभर फिरून बागांमधून फुलं गोळा करायचा, मग फुलं वेगळी वेगळी वाटून ठेवायचा, त्याच्यानंतर त्या सुकवायच्या मशीनमध्ये घालायचा. मालिक, फुलं वाळली आहेत. ठीक आहे, आता तुला रंग आणि वास मिसळवायचा आहे. रंग आणि वास, मग त्याच्यात संतोष मिसळायचा. मालक, तुम्ही इतका कमी रंग का टाकताय? कारण हे रंग केमिकल आहेत, जर अधिक मात्रेमध्ये टाकले तर नुकसान होईल. पण मालक, गडद रंगांची मार्केटमध्ये डिमांड आहे ना? आहे तर, पण मला असा धंदा नाही करायचा आहे ज्यामुळे कोणाला नुकसान होईल. उगाचच माझे ग्राहक माझ्याकडून रंग थोडी घेतात, त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्यांचा विश्वास कायम टिकवून ठेवेन. जी मालक. तू सुद्धा व्यवस्थित बघ, एवढ्याच मात्रेमध्ये रंग आणि सुगंध मिसळवायचा आहे. आता मिक्सर मशीनमध्ये टाकून दे. रंग मिसळल्यानंतर पुन्हा वाळवायचे आहेत आणि मग ग्राइंडिंग मशीनमध्ये टाकून पॅक करायचे आहेत. ठीक आहे मालक. संतोषने विकासला फुलांपासून इको फ्रेंडली रंग बनवायला शिकवलं होतं. संतोष शहरातल्या बाजारात फिरून फिरून ऑर्डर घेत असायचा आणि विकास कारखान्यात रंग बनवायचा. काही दिवसातच विकास रंग बनवण्यात माहिर झाला. हे बघा मालक. अरे वा, तू तर फार लवकर शिकलास विकास. शेवटी तुम्ही माझे गुरु आहात. सगळे रंग तयार झाल्यानंतर विकासला आपल्या सोबत रंगाची डिलिव्हरी करायला नेलं. विकासने प्रत्येक दुकान अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. दुकानदार संतोषला किती पैसे द्यायचे तेही विकास बघत होता. मालक, आपण रंग काय भावाने विकतो? 50 रुपये किलो. चांगलं आहे. काही महिने संतोष बरोबर काम करून विकासने सगळं शिकून घेतलं होतं. आता तो स्वतः रंग बनवून विकू इच्छित होता. एक वर्षानंतर होळीच्या 2 महिने अगोदर विकासने रंग बनवण्याची सगळी मशीनरी विकत घेतली आणि त्याने गावातल्या शेतकऱ्यांची सुद्धा फुलांसाठी बोलणी केली आणि त्याने आपल्या घरातच आपला कारखाना सुरू केला. त्याने थोडी सॅम्पल्स बनवली आणि काही गडद रंगाचेही सॅम्पल्स बनवले. हे सगळे नमुने घेऊन विकास शहरातल्या दुकानांमध्ये गेला. संतोष भाऊ तुम्हाला 50 रुपये किलोने विकतात ना? मी तुम्हाला 40 रुपये किलोने विकतो आणि माझ्या जवळ खूप गडद रंग आहेत. अरे वा, तू तर मला 10-15 किलो रंग दे. ठीक आहे मालक. विकास अनेक दुकानांमध्ये गेला आणि अनेक दुकानदारांनी त्याला ऑर्डर दिल्या, पण काही असेही होते ज्यांनी विकासला नाही म्हटलं. मी तर संतोष भाऊंकडूनच रंग घेतो, मी त्यांनाच ऑर्डर देईन. ठीक आहे सेठजी. या वर्षी संतोषला कमी ऑर्डर झाल्या. तुम्ही ज्याला शिकवलं
त्यानेच तुम्हाला धोका दिला, स्वतःचा व्यवसाय सुरू केला। आता हा तर दुनियेचा नियम आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःचाच विचार करतो, आता त्याच्यात त्याची काय चूक। पण आशा करतो की तो प्रामाणिकपणे काम करत जाईल। तो काही करू देत, आपल्याला त्याच्याशी काय। त्याच्या रंगांमुळे कुणालाही नुकसान झालं नाही पाहिजे। मी त्याला शिकवताना नाही म्हणालो होतो की गडद रंग बनवू नकोस म्हणून, पण ऐकलंय की तो गडद रंग सुद्धा विकतोय। त्याचं तो बघून घेईल, मी तुम्हाला मदत करायला आले, त्याचं कौतुक ऐकायला नाही। संतोष आणि त्याची बायको प्रामाणिकपणे रंग बनवायला लागले आणि तसंच दुसरीकडे विकास गडद रंग बनवत होता। होळीच्या 15 दिवसांपूर्वी विकास आणि संतोष दोघं रंगाच्या ऑर्डर डिलिव्हर करायला गेले। दोघंही आपापली मिळकत बघून खुश होते। शेवटी होळीचा सण जवळ आला, शहरातल्या दुकानातून रंग विकले जाऊ लागले। होळीच्या दिवशी रंगाच्या पिचकाऱ्या उडत होत्या, हवेत रंगच रंग उडत होते, कुठे लाल तर कधी हिरवा। लहान मोठे सगळेच एकमेकांना रंग लावून आनंदात नाचत होते। आजोबा, बुरा ना मानो, होली है, होली है। होळीच्या सणात सगळेच दंग होते। राधाने आपल्या मुलीला पायलला गडद रंग लावले आणि काही वेळातच पायल आरडाओरडा करू लागली। आई चुरचुरतायत, माझे गाल चुरचुरतायत, माझे पण गाल जळतायत, माझे पण गाल जळतायत। शहरातल्या अनेक मुलांचे गाल रंगामुळे चुरचुरायला लागले। सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं आणि होळीच्या उत्सवाची वाटच लागली। हॉस्पिटल मध्ये खूप सगळी मुलं ऍडमिट झाली। या सगळ्यांना रंगामुळे अलर्जी झाली आहे। आम्ही तर फुलांपासून बनलेले इको फ्रेंडली रंग विकत घेतले होते, त्या रंगांच्या सॅम्पलला आपण तपासणीला पाठवूया। डॉक्टरने रंगाची सॅम्पल्स चाचणीसाठी पाठवली आणि पोलिसांनी लोकांची तक्रार नोंदवून घेतली। चाचणीनंतर कळलं, ह्याच गडद रंगांमुळे मुलांच्या त्वचेवर अलर्जी झाली आहे। आता आपण त्या गडद रंग विकणाऱ्यांच्या जवळ जाऊया। पोलीस आणि अनेक लोक सेठच्या दुकानात पोहोचले। लाज नाही वाटत गडद रंग विकताना? नाही सर, मी तर एकदम इको फ्रेंडली रंग विकतो। अच्छा, तर मग हे गडद रंग इको फ्रेंडली आहेत का? हो सर, हे तर माझ्या नवीन सप्लायरने बनवले होते। मला तर हेच सांगून विकले होते की हे फुलांचे रंग आहेत। चल, आम्हाला तुझ्या सप्लायर कडे घेऊन चल। शेठ पोलिसांना सरळ विकासच्या घरी नेलं। हाच आहे तो ज्यांनी मला हे गडद रंग विकले होते। पोलिसांना पाहून विकास घाबरला। काय झालंय सर, तुझ्यामुळे किती तरी मुलं आजारी पडलेत, सगळ्यांना स्किन अलर्जी झालीय। तू केमिकल वाले रंग इको फ्रेंडली म्हणून विकलेत? नाही सर, मी तर असं काहीच नाही केलेलं, मी तर फुलांपासूनच रंग बनवतोय। आम्ही तो सगळा तपास केलाय, याच्या सोबत इतर सगळ्या व्यापाऱ्यांना पण पकडा ज्यांना यांनी रंग विकले आहेत। यापेक्षा चांगलं झालं असतं मी संतोष भाऊ कडूनच रंग घेतले असते, थोड्याशा पैशांच्या लालच मध्ये मी हे संकट ओढवून घेतलं। पोलिसांनी सगळे व्यापारी आणि विकासवर केस केली। सगळ्या व्यापाऱ्यांना दंड भरावा लागला आणि विकासला 1 वर्षाचा तुरुंगवास झाला। आता विकास जेल मध्ये विचार करत होता। मी माझ्या गुरुजींचं म्हणणं ऐकायला हवं होतं, त्यांनी सांगितलं होतं की गडद रंग बनवू नकोस, जास्त केमिकल टाकू नको। माझ्या थोड्याशा लालचीपणामुळे हे सगळं घडलं आहे, हे देवा। विकासला आता पश्चाताप होत होता, त्याने आपल्या लोभापायी आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली होती। म्हणूनच म्हणतात, लोभीपणा आपल्याला नक्की खड्ड्यात घालेल।